ज्या विशेष न्यायालयाकडून सचिन वाझेला 10 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे। 10 दिवसांची एनआयए कोठडी देण्यात आली आहे। एनआयएने 14 दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती, मात्र तूर्तास त्याला 10 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे। 11 तासांच्या प्रदीर्घ चौकशीनंतर शनिवारी उशिरा वाझेला एनआयएने अटक केली होती। दरम्यान वाझेने कबुली दिली नसल्याचं एनआयएच्या वकिलांनी माहिती दिल्याचं सूत्रांनी सांगितलं। अंबानी यांच्या घराजवळ आढळली स्फोटक आणि मनसुख हिरेन प्रकरणात अटक करण्यात आलेल्या मुंबई पोलीस दलातील सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे याला आज न्यायालयासमोर हजर करण्यात आलं। मुंबईतील न्यायालयासमोर वाझे याला कोठडी देण्याची मागणी एनआयएने केली। एनआयएची मागणी मंजूर करत न्यायालयाने 25 मार्च पर्यंत वाझेला कोठडी सुनावली। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी मिलिंद सागरे यांच्याकडून। मिलिंद आपल्याशी जोडले गेलेले आहेत। मिलिंद, काय अधिक माहिती आहे? आज दिवसभरामध्ये अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या। सचिन वाझेला न्यायालयात हजर करण्यात आलं, त्याला कोठडीही मिळाली, नेमकी काय माहिती आहे? आपण जसं सांगितल्याप्रमाणे शनिवारी 11 तास वाझे यांची चौकशी झालेली होती आणि चौकशीनंतर रात्री सचिन वाझे यांना अटक करण्यात आलेली होती आणि सचिन वाझेंना यासाठी आज पुढील तपास करावा यासाठी सचिन वाझे यांची पोलीस कोठडी पाहिजे होती, त्यासाठी त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आलेलं आणि न्यायालयात हजर केल्यानंतर एनआयएने त्यांची 14 दिवसाची रिमांड मागितलेली होती, कोठडी मागितलेली होती, मात्र 14 दिवसाची न देता 10 दिवसाची चौकशीचा अवधी दिलेला आहे। एनआयए कोठडीत असतील आणि काय कारण आहे नेमकं, मुकेश अंबानी यांच्या इमारतीच्या बाहेर गाडी उभी करण्यामागचा उद्देश काय होता आणि त्यानंतर ज्या घडामोडी घडल्या त्यामागचे उद्देश काय होते आणि कोण यामध्ये सहभागी होते याचा तपास करण्यासाठी चौकशीची गरज होती आणि त्यासाठी एनआयएने कोठडी मागितलेली होती। 14 दिवस जरी मिळाले नसली तरी 10 दिवस चौकशीचा अवधी मिळालेला आहे, तर पुढील खुलासे नक्कीच या संदर्भात होतील। सचिन वाझे यांनी या प्रकरणात कबुली दिल्याची एक गोष्ट मध्यच समोर आली, नेमकं काय यातलं तथ्य? या संदर्भात अद्यापही सचिन वाझे यांचे वकील आहेत, त्यांनी या संदर्भात मीडियासमोर काही बोलण्यास नकार दिलेला आहे, मात्र अगोदर या संदर्भात सांगितलं जात होतं की सचिन वाझे यांनी कबुली दिलेली आहे, मात्र आता स्पष्ट होतं की सचिन वाझेने या संदर्भात कबुली दिलेली नाही आहे आणि त्यामुळे तपास करता यावा व सचिन वाझे यांचा रोल काय होता आणि गाडी उभी करण्यामागे त्यांचं काय कारण होतं आणि वेगवेगळे कंगोरे या बातमीमागे आहे, या घटनेमागे आहे, तर ते शोधण्यासाठी एनआयए प्रयत्न करत आहे आणि त्याच्यासाठी कोठडी मागितलेली होती आणि ती आता कोठडी मिळाल्यानंतर काही दिवसातच हे खुलासे नक्कीच होतील। धन्यवाद मिलिंद आपण दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। आपण पाहतो आहोत की सचिन वाझे यांना 25 मार्च पर्यंतची पोलीस कोठडी एनआयए कोठडी न्यायालयानं सुनावलेली आहे।